भाजप सरकारला 4 वर्ष होऊन गेली आहेत. हे संसदेचे शेवटचे सत्र असून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही. धनगर आरक्षणाबाबत सरकार फसवणूक करत असल्याचं मत सुळे यांनी व्यक्त केलंय. आज पार्लमेंटचा प्रश्न उत्तराचा तास असताना एक आश्चर्यजनक गोष्ट आली. मलाही उत्सुकता होती, कारण का त्याच्यात प्रश्न असा आला आहे की धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण मिळणार का नाही. त्याच्यात हा ट्रायबल अफेअर्सला विचारलेले अनेक प्रश्न आहेत, ज्याच्यात महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे तुम्ही त्यांना आरक्षण इन्क्लुडेड इन शेड्यूल ट्राईब, आणि मग ही तारीख आहे की तुम्ही हे कधी देणार किंवा महाराष्ट्र सरकारची काय मागणी आहे. त्याच्यावर जे उत्तर आलेलं आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज नॉट सेंट एनी प्रपोजल रेकमेंडेशन्स टू द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इन्क्लुजन ऑफ धनगर कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ ट्रायबल ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र. आणि कायदा असा सांगतो की प्रपोजल रेकमेंडेशन ऑफ द कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट UT इज प्री रिक्विझिट फॉर प्रोसेसिंग ऑफ एनी क्लेम्स ऑफ इन्क्लुजन ऑफ कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ शेड्यूल ट्राईब ऑर UT. तेच हिंदीमध्ये आज आलेलं आहे. इथे बसेल की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र की अनुसूचित जातियों की सूचना में धनगर समुदाय के समावेश के लिए केंद्र को कोई प्रस्ताव सिफारिश नहीं भेजी है. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे आज जे मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेते असताना बारामतीला येऊन म्हणले होते की धनगर समाजाला मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण दिली. जवळपास महाराष्ट्र सरकारची 4 वर्ष झाली आहेत आणि केंद्र सरकारमध्ये त्यांची सत्ता येऊन एकत्रपणे 4 वर्ष झालेली आहेत आणि इथल्या सरकारला 4.5 वर्ष झालेली आहेत. हे शेवटचं सत्र पार्लमेंटचं आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही.